आणि एक आता नवीन सरप्राईज तुमच्या सगळ्यांसाठी येतंय. आता अरविंद दीदीचा प्रँक झाला आहे. यस. तो गाइस खालच्या ज्या रूम होत्या ना त्यांचं आता कलरचं काम चालू झालंय. वरचा कलर दिला आता. चलो सुखी आत्मा ऊपर. भूक लागली मला. द्यायचंय सगळ्या रूमला. हे का असं निघालेलं नाही पूर्ण क्लिअर होईल. गाडी खरंच किती खराब झाली. गाडीला आता लय नंतर आवरावं लागणार आहे. किती खराब झाली अशी धूळ बीळ पार दिसते डायरेक्ट. मित्रांनो आपण पहिले काय करू पेट्रोल टाकून घेऊ कारण आपल्याला जायचंय फुलंब्रीला. फुलंब्रीला थोडस काम पण आहे आणि तिकडून येताना मम्मीला पण घेऊन येऊ कारण मम्मी गेलेली भालगावला. तर फुलंब्री हा मम्मी आता गेली आहे दिवाळीसाठी. मम्मीला बोलून घेऊ अर्ध्या रस्त्यात आणि फुलंब्री पर्यंत आणि तिथं माझं एक काम पण आहे ते काम पण करून घेऊ. आणि ऊन इतकं तापू लागलंय ना जसं उन्हाळा चालू झालाय. ऊन इतकं तापू लागलंय जसं उन्हाळा चालू झालाय. म्हणजे ऊन तापतंय असंच म्हणतात ना. ऊन तापतंय ऊन वाढतंय. इथं खड्डा आहे. हा मालूम मेरे को. गाडी गाडी मी चालवतो की तू चालवती. पण मग म्हणजे असं सांगावं लागतं ना कोणाला. मम्मीला सांगू की मम्मी मलाच लावली. नाही मला लावत असणार 100% आता. तर जायच्या पहिले म्हटलं एकदा दुकानावर जाऊ काय चालू बघू. सगळी जाताना शॉपवर चक्कर मारून झालाय आणि आता आम्ही परत निघालोय फुलंब्रीला. परत म्हणजे गेलोच नव्हतो पण आता निघालोय फुलंब्रीला. सगळी शॉपवरचं जे काम होतं आमचं ते झालंय. शॉपवरती काम म्हणजे थोडस बघायचं होतं काय चालू आहे काय नाही ते बघितलं. आणि म्हणजे याने बघितलं हे असंच करतात. मी थोडस आवरायचं होतं. माझी पर्स पण राहिलेली होती. मला इथंच आवरायचं होतं. परफ्युम बिरफ्युम मारायचा होता. लिपस्टिक लावायची होती. मी घरून करून आले होते पण माझी ना पर्स तिथं होती. मग मला पर्स घ्यायची होती तर मी पर्स वगैरे घेतली. आता आम्ही चालले पेट्रोल पंपवर. पहिले पेट्रोल पंपवर जायचंय मग आपल्याला त्यासाठी. कस कसाठी पेट्रोल पेट्रोल टाकायला. तर पहिले पेट्रोल टाकून घेऊ म्हटलं कारण दोन तीन दिवस झाले गाडीत पेट्रोल नाही टाकलं आणि नुसते चक्कर चालू आहे आणि काटा पण आता टुक 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 करायला लागलाय. किती पेट्रोल आहे काय पेट्रोल आहे काहीच माहित नाही. त्यासाठी पहिले टाकून घेऊ नंतर पुढे निघू आम्ही. ठीक आहे आम्ही सागरच्या गाडीचं इथं हे केलंय. त्याने 10 केले 10. त्याला टीएची करायचं आता. या ठिकाणी सागरच्या गाडीवर आम्ही रेडियम टाकले. फुलंब्रीला आलो होतो तर आणि एक काम होतं छोटंसं त्या कामानिमित्त आलो होतो. आणि काय काम आहे ते लवकरच तुम्हाला सगळ्यांना कळणार आहे. आणि सागर का हॉर्न वाजवतो आहे कारण ही गाडी मध्येच अडली आहे. आणि फुलंब्री गाईज आहे. फुलंब्रीचं मार्केट आहे अख्खा. आता आलोय आम्ही फुलंब्रीवरून शॉपवर. आणि कशासाठी गेलो होतो काय गेलो होतो ते पण ऍक्च्युली सरप्राईज आहे. आणि एक आता नवीन सरप्राईज तुमच्या सगळ्यांसाठी येत आहे. तर त्या सरप्राईजची सुद्धा तेवढीच एक्साइटमेंट पाहिजे जेवढी आपल्या पहिल्या सरप्राईजची तुम्ही वाट बघितली होती. आणि जे सेकंड सरप्राईज आहे हे सुद्धा खूप भारी असणार आहे. आणि सगळे तुम्ही कमेंट मध्ये गेस सुद्धा करू शकता. गेस करा काय सरप्राईज असू शकतं. सो गाइज मी ना हे असे हेक्सागॉन ऑर्डर केले. ए हा मी तुला हेच दाखवणार होती. मी रील्स वर बघितलं होतं हे. मी पण ते रील्स वर बघितलं आणि ऑर्डर केलं. घरी खूप छान दिसतं म्हटलं. लावायला ऑर्डर केले होते पण ते दिसणारच नाही तिच्यावर. दिसल दिसल हायलाइट होईल. नाही होणार ना ते सेम सेम कलर होऊन जाईल. ब्लॅक होतो एकदम भात दिसलं असतं. मग आधी ब्लॅक पेपर लावायचा का त्याच्या खाली. मग काय पाहिजे मग हे कुठं लावायचं. घरी लावते आपण व्हिडिओज वगैरे काढतो तिथे पण ते चमकेल व्हिडिओजला. पण the sky feel the ground shaking underneath trying to take me alive. शिवा गायब झाला होता. गायब झाला होता. स्विच ऑफ पडला की हा पडून जातो. फोन त्या लागत होता. फोन ना सायलेंट आहे बघ. स्विच ऑफ पण गायब. पण फोन त्या लागत होता. स्विच ऑफ पडला. आता पडला असेल. एखादा लाईट आता जर चमकू आपण. तिच्यावर कशाला चमकवतो लाईट. खूप हायलाइट होत आहे ते. आतलं दिसायला का नाही त्याच्यामुळे लावली ना मी. मधलं दिसत होत ना म्हटलं ते झाकून टाकू. एवढं पण नव्हतं दिसत रे. हा पण मग म्हणले दिसत दिसत बाय चेंज करावं लागतं ना.
नाही मधल्याला बाहेरचं दिसत शिवा आज लय बोर झालं ना लय भयानक हा तुला ते रोजच वाटत तुला ते फिरायला चल ते माझे मित्र ते आले आपण त्यांना भेटायला ते लागलं बसले बसले रडायला हा ना इथं हा ना अरे ओट म्हणलं बाबा चल दुखत होत का त्याच त्याने सांगायचं तरी ना फोन करून एकदा श्रद्धा हे कायच नाव ऋषी आलाय म्हणला श्रद्धा श्रद्धा कोण आहे यालाय म्हणलं ते बाबा यालाय तर येऊ दे पण तू चल ना पडला बरं झालं घेऊन गेला बस झाले रे तब्बल मग 200 रुपयाचं काम आहे तब्बल 200 रुपयाचं काम आहे आता बघ गाईस कसं जमकल ते संपू लागले ते पण हे निघायला पाहिजे गाईस किती छान दिसते ते बघा ना कोण गाईस आणि याच्या आधी कट करशील कारण की माझं गाणं येतं नाव गाईस ठेवलंय याचं गाईस ठेवलंय मशीस गाईस का गाईस गाईस तिकडे जाम ना धावना म्हणलं ते धावलं म्हणलं ते मागे वर का तुझ्या कालपासून त्याच तेच चालू छडे लागे छम छम विद्या घम घमशी तुम्हाला म्हणायचे का नाही शाळेत आमच्या एक मॅडम होत्या अरे कस सांगते बघ ना इकडे बघ ना चुकल दिसते तू बघ ना की शिवा दादा तिकडची पंडित अरे मी काहीच नाही बोल काहीच नाही बोललो फक्त पोरी वाला लाईन देत म्हणून काय बोलला मी नंतर म्हटलं अरे खूप छान आहे पाणी नाही कपडे कपडे ओले होते कपडे ओले होते दुकानातले कपडे लावी शोभा काय घेत डब्ल्यू डब्ल्यू चिडक्या बाळा झाला काय असं नाही करायचं जवळ घेतलं काय पण बोलतो काय पण बोलतो कुत्री बित्री काय अरे इथं कुत्री हरी करते डबल लागले डबल डबल लय जोरात लागलं तो काही मला लय जोरात लागले बघ तुझं मस्त लागलं सॉरी म्हणा सगळी या ठिकाणी आरोहीचा मोबाईल परत एकदा हरवलेला आहे आरोही इकडे दाखव आणि आरोही माझ्यामुळे तू नाही रे तू कुठे इथे आता सांगले पुढचं कॅमेरामध्ये चेक करतोय मी पण मला दिसत 8 वाजेपासून 8 वाजेपासून तू आता ब्लॉग कोणाच्या फोन मध्ये घेतला याच्यात अरे मी का खोट बोलतोय याच्यातच घातलं दाखव तुला सांगरीला माझ्या ना घेऊ बघू दे बाय माझी नाही अरे नाही लपवला आम्ही नाही लपवला आम्ही कस्टमर झाले आम्ही कस्टमर झाले त्याच्यानंतर आता तुम्ही बसले ते पोरी आल्या तेव्हा नाही याच्या माग घे थोडासा हे काय आपण व्लॉग घेतला या ठिकाणी त्यांना आपण बघू आता आम्ही बॅग घेतलाय
आणि फुटेज चेक करू या ठिकाणी. मेन काउंटरलाच होता का? हां टेबलवर ते खुर्चीवर होता. खुर्चीवर खुर्चीवर तो माझ्या फोन मध्ये नाही घेतलं मग घे थोडं. मी बूम रँक काढत होती तिथे खुर्ची दिसली. हे बघ हे चालू आहे. हां चप्पल विप्पल दाखवली मी त्याला त्याच्यानंतर तू शोधत होती. आरोहीचा मोबाईल बघू आपण कुठं गायब झाला सीसीटीव्ही मध्ये. एक नंबरचे. हा इथं बघा इथं बघू इथं बघ इथं का. एवढे एवढे नंतरची गोष्ट नाहीच ती. अरे हे काय मोबाईल? तो तुझा फोन आहे. माझ्या फोन मध्ये तो ब्लॉग घेत होता ना. आणि काय आणि हे आता तसं नाही बघू आपण. तुझा हे बघ तो तुझा फोन आहे. थांब थांब हा इकडे मी आलो. थांबी अरविंद हा इकडे मी मध्ये गेलो. इथं बघ खाली बघ खाली. म्हणजे याला माहितीये बाबा त्याला. अरे तुझा फोन. थांब 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 इथं काहीतरी झालं. मी खिशात घातलं आहे. हे बघ हे बघ हे बघ हे बघ थांब हे बघ हे बघ मी लपवला या ठिकाणी. लपवला चोर भेटलेला आहे. या ठिकाणी आता अरविंद दीदीचा प्रँक झाला आहे. यस यो मॅन यू आर प्रँक. आम्हाला कमेंट आले ते काल ऐकला. आम्हाला काल खूप कमेंट आले ते की अरविंद दीदीवर प्रँक करा. चला एक प्रँक तर होऊन गेला. छोटा मोठा का होत नाही पण येऊन की डायरेक्ट लई मोठा ब्लॉग घेतला. तर या ठिकाणी 9:49 झाले. सॉरी 9:59 झाले. आणि आरोहीने आता शटर वगैरे बंद केलंय. दुकान आपलं या ठिकाणी बंद झालंय. आणि आबी गेलाय समोर डेअरी मिल्क आणण्यासाठी. एक हर्षदला घेऊन जाऊ आणि बाकीच्या आम्ही मिळून खाऊन घेऊ. लागतो का लवा बुट्ट्या मॅडम. कॅमेरा की नजर सपते हे. आता टाइम झाला 11 आणि आता आम्ही जेवण वगैरे केले शॉपहून आल्यानंतर. आणि आता मी डायरेक्ट झोपून राहणार आहे. आणि आजचा दिवस खूप जास्त मस्त स्पेंड झाला. आम्ही खूप मस्ती वगैरे केली शॉपवर. मस्तपैकी धिंगाणा घातल्यानंतर गाणे वगैरे लावले होते शॉपवर. आणि ओव्हरऑल डे आजचा खरंच खूप भारी स्पेंड झाला. आणि लवकरच एक सरप्राईज येत आहे. तर ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये गेस करा की ते सरप्राईज काय. आणि त्याचबरोबर आपल्याला 3 लाखांचं कुटुंब लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर कंप्लीट होणार आहे. म्हणजे आपले 3 लाख सबस्क्रायबर होणार आहे. त्यासाठीसुद्धा मी खूप जास्त एक्साइटेड आहे. तुम्ही किती एक्साइटेड आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि होप सो जेव्हा तुम्ही हा व्लॉग बघताय तेव्हा आपले 3 लाख सबस्क्रायबर मे बी झालेले असतील किंवा व्हायचे बाकी असतील. आणि जे नवीन नव्याने आपला व्लॉग बघताय तर प्लीज त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आमच्या 3 लाखांच्या फॅमिलीमध्ये तुम्हीसुद्धा ॲड व्हा. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय लव्ह यू. Take care.